पिता अरुण शेवते जी, शेवते कुटुंबीय, प्रकाशक राजेंद्र ओंबासे जी, कुणाल ओंबासे जी, करण ओंबासे जी, माझे दुसरे मित्र श्रीयुत महाजन जी, सचिन इटकर जी, करतो बरोबर जरा सुरू गाडी, श्रीयुत विनोद शिरसाट जी, आता ज्यांचं सुरेख भाषण झालंय ते प्राध्यापक मिलिंद जोशी जी, डॉक्टर सदानंद मोरे जी, श्रीयुत दिलीप माजगावकर जी, विनय सहस्त्रबुद्धे जी, आणि ज्यांच्या अध्यक्षतेखाली हा समारंभ होतोय ते हिंदी इंग्रजी याचे मोठे लेखक असून देखील मराठीवर जीवापाड प्रेम करणारे अमरीश मिश्रजी उपस्थित बंधू आणि भगिनी, नऊ लेखकांना इथं बोलावलंय. श्रीयुत शेवते म्हणजे नवीन नवीन करण्याच्या विचारात असतात. त्यांचं ऋतुरंग गेल्या आता 25 वर्ष होते ते, पण गेल्या 24 वर्षामध्ये त्यांनी दरवर्षी एक एक विषयावर तरी लेख घेतलेले आहेत आणि त्यावर लिहिण्याकरता प्रवृत्त करतात. खरं म्हणजे माझ्यासारख्या माणसाला लिहिण्याची काही कधी सवय नव्हती, पण ते सारखं येऊन सांगायचे की तुम्ही बोला मी लिहितो. आता तसं बसल्यानंतर ते लिहितो म्हणून सांगितल्यानंतर काही ना काही बोलावं लागतं आणि ते बोलल्यानंतर ते लिहून घ्यायचे आणि त्यामध्ये आमचं थोडं असायचं, पण स्वतः त्या लेखाला रंग देण्याचं काम ते अतिशय सुरेख करतात आणि त्यामुळं आमचे लेख चांगले होतात आणि वाहवा मिळत असते. शेवते साहेबांना साथ देणारे श्रीयुत ओंबासेजी आणि हे सगळे आमचे लेखक, तर खरं म्हणजे इथं एवढे मोठे लेखक आहेत. सदानंद मोरेजी विचारवंत, थोर विचारवंत आहेत, माझगावकर आहेत, शिरसाट आहेत, ही सगळी मंडळी या महाराष्ट्राला एक विचाराचं धन देऊन चाललेली आहे आणि आज हे देत आहेत. ज्या परंपरेने साधना उभी राहिली त्या परंपरेचं एक थोर वाङ्मय घेऊन ते पुढे निघालेत. वाङ्मयाबरोबर जनजागृतीचं काम ते करत असतात. माझगावकरांचंही तसंच आहे. त्यांचं मी तर माझगावकरांच्या अनेक त्यांच्या पुस्तकांचा वाचक आहे कॉलेजमध्ये असल्यापासून, आणि आज ते इथं ते येत नाहीत त्यांच्या स्वतःच्या प्रकाशनाला देखील, पण ते इथं आले त्यामुळं सगळ्यांना खूप आनंद झाला आहे की या निमित्तानं सगळे मोठे प्रकाशक त्यांना बघायला मिळाले, नाहीतर माझगावकरांना बघायला मिळणं कठीण असतं असो. पण आज इथं मी मुद्दाम आज आलो. तसं मी बऱ्याच वेळेस शेवतेंच्या कार्यक्रमामध्ये येतो. शेवते, कानडे, महाजन आणि आमचे इटकर ही सगळी एक अशी चौकडी आहे, ती चांडाळ चौकडी नाही पण साहित्यातली चौकटी आहे, ज्याला गोडी लावणारी, समाजामध्ये गोडी लावणारी अशा प्रकारची ही चौकडी आहे. आणि त्यामुळं कधी कधी त्यांच्या कट्ट्यावर आम्हालाही जाऊन बसावं लागतं, पण शक्यतो मी टाळतो संध्याकाळच्या त्या कंपनीमध्ये. पण त्यामध्ये ही नुसती चौकडी अशी नाही, त्यामध्ये त्यांच्या गप्पा रंगतात आणि समाजाचं प्रबोधन करण्याचं काम होतं. वाङ्मयाचं सगळ्यात महत्त्वाचं जे काम आहे समाज प्रबोधनाचं आहे. आणि म्हणून काल अण्णाभाऊ साठेंच्या कार्यक्रमामध्ये मी होतो, तर अण्णाभाऊ साठेंच्या त्या वाङ्मयावर मी बोलत होतो. हा दलित लेखक, पण त्यांनी लिहिलेलं सगळं वाङ्मय एवढं मोठं आहे, पण एक 25 वर्षापूर्वी त्यांचं वाङ्मय कोण विचारत नव्हतं, पण अलीकडच्या काळामध्ये त्यांचं वाङ्मय सगळं विचारायला लागले आणि त्या स्त्रियांच्यामध्ये एक वेगळं सौंदर्य त्यांना दिसायला लागलं
आणि सौंदर्याच्या बरोबर त्याच्यामधली नीतिमत्ता, त्याच्यामधलं धैर्य, त्याच्यामधलं कर्तृत्व आणि त्या कर्तृत्वातून समाजाला पुढे नेण्याची प्रवृत्ती ही दिसायला लागली. तसं हे वाङ्मयाचं काम आहे. तो लेखक दलित असो उच्चवर्णीय असो, कारण इथं भेदभाव करणं योग्य नाही. शेवटे खरं म्हणजे त्यांचं कुटुंब सगळं वाङ्मय लिहिणार आहे. अनेक वेळेस मी मला आठवतं की मी त्यांची ओळख झालेली होती त्यावेळेस. मी त्यांना कुठल्या कुठल्या भाषणाकरता म्हणून मी त्रास देत होतो, पण एक भाषण नाही आवडलं तर दुसरं फाडून टाकायचं, तिसरं फाडून टाकत असं, पण ते कंटाळत नसत सांगायला. आणि म्हणून अशिक्षितांनाही, अक्षरातल्या अशिक्षितांना देखील ते सुशिक्षित करण्याचं काम सातत्यानं करत असतात. आज ह्या सभागृहामध्ये आम्ही पहिल्यांदाच आलो इथं. खरं म्हणजे सुरेख सभागृह आहे, इथं व्हायला कार्यक्रम व्हायला हरकत नाही. पण मी त्यांना म्हणालो की एवढे सगळे लोक असल्यानंतर आमच्यासारखे राजकारणामधले काय बोलणार इथं. शस्त्रबुद्धे साहेबांना सवय आहे, ते बोलतील. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.